केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच जिल्ह्यात आवश्यक असलेले दूरसंचारसाठी 103 टॉवर मंजूर करून आणल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर येथील खासदार विनायक राऊत यांनी देखील 160 नवीन टॉवर आपल्या प्रयत्नामुळे मंजूर झाल्याचा दावा केला आहे. पहिल्या टप्प्यातील 104 पैकी बहुतेक टॉवरची उभारणी झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग रत्नागिरी सारख्या या डोंगरी भागातील ग्रामस्थांना मोबाईलचं नेटवर्क चांगल्या पद्धतीने मिळावं यासाठी मी माझ्या पहिल्या टप्प्यामध्ये 104 नवीन टॉवर मंजूर करून आले होते. त्यापैकी जवळजवळ 85 टॉवर हे बसून तयार झालेले आहेत. आता पुन्हा एकदा कॅच 1 साधारण 50 नवीन साईट मंजूर केलेले आहेत आणि त्याचेसुद्धा आता सर्वे होऊन तेसुद्धा पुढच्या 450 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. कॅच 2 110 नवीन साईट आहेत आणि त्या 110 101 साईट ह्या नवीन आहेत आणि 9 साईट ज्या आहेत ह्या जुन्या आहेत. त्यामुळे हे सुद्धा पुढच्या 2 कम्प्लीट व्हायचे आहे. हे नवीन लोकसभेच्या सभागृहामध्ये सातत्याने मोबाईल नेटवर्क अधिक चांगलं करावं यासाठी आम्ही विरोधी पक्षाचे खासदार सातत्याने आवाज उठवत होतो. माननीय पंतप्रधान महोदयांना सुद्धा आम्ही भेटलेलो आहोत. संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना सुद्धा आम्ही सातत्याने भेटतो आणि त्यांच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारने 25,000 नवीन तरतूद जी या खात्याला केली त्याच्यातूनच एवढे मोठ्या संख्येने हे मोबाईल टॉवर मंजूर झालेले आहेत. त्यामुळे जे आम्ही केलं ते उघडपणे दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे.